श्री ज्ञानेश्वर माऊली प्रासादिक भजनी मंडळ आणि श्री दत्त प्रासादिक भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानानं वैकुंठवासी बाळाराम रामपाटील भुंडेरे यांच्या प्रेरणेनं आणि पंढरीनाथ तुकाराम पाटील यांच्या सहकार्यानं 2006 पासून सुरू करण्यात आलेल्या कल्याण ते गोरक्षगड तपोपूर्ती पायदिंडी सोहळ्याचं आयोजन अनेक भाविक भक्तांच्या उपस्थितीत करण्यात आलं. सतत 12 वर्षे अखंडपणे सुरू असलेला तपोपूर्ती पायदिंडी सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत आणि भाविक भक्तांच्या प्रेरणेनं प्रत्येक वर्षी मोठ्या जोमाने समाज एकजुटीचं काम करताना दिसतो. तपोपूर्ती पायदिंडी सोहळ्याची शिवाजी चौक विठ्ठल रुक्माई मंदिर येथून परमेश्वर भक्तीचा गजर करत सुरुवात करण्यात आली. तर 5 दिवस पायी चालत या दिंडीने गोरक्षगड मुरबाड येथे आपली सांगता केली. पालखी सोहळ्यात महिला भगिनी आपल्या पारंपरिक वेशभूषा धारण करून डोक्यावर तुळस घेऊन अखंड हरिनामाचा जप करत सहभागी झाल्या होत्या. तर भजनी मंडळाच्या मधुरवाणीतून भगवंत नामाचा गजर करत पायदिंडी सोहळा गोरक्षगडाच्या दिशेने पुढे सरसावत होती. तपोपूर्ती पायदिंडी सोहळ्यातील सहभागी प्रत्येक भाविक भगवंत नामाच्या गजरात नाहून गेला होता. या पायदिंडी सोहळ्यात गोरक्षगड मठाधिपती योगी गुरुवर्य हिरानाथ बाबा, योगी हरिदास गुरु गोपाळदास, योगी दयानाथ गुरु किसनदास, हरिभक्त पारायण कमलनाथ महाराज, हरिभक्त पारायण चिमाजी अप्पा केबुलकर, आमदार गणपत गायकवाड, आमदार नरेंद्र पवार, शिवसेना शहर प्रमुख विश्वनाथ भोईर, महापौर राजेंद्र देवळेकर, पंढरीनाथ पाटील, नगरसेवक वरुण पाटील, कोळी समाज माजी अध्यक्ष सुभाष मिरकुटे, नगरसेवक जयवंत भोईर, नगरसेवक सचिन खेमा, मारुती पाटील, साधना गायकर, रवी गायकर, किरण पाटील, याचबरोबर कल्याण आणि परिसरातील असंख्य नागरिक तपोपूर्ती पायदिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते.